लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 26 कर्तव्य दक्षिण नगरसेविका तथा प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी महाप्रदेश अलकाताई कैलास आहिरे यांच्या वतीने खुटपड नगर येथील संपर्क कार्यालय येथे जयंती करण्यात आली. यावेळी स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. तसंच यावेळी घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन देखील करण्यात आलं. यावेळी भाजप प्रदेश नेते लक्ष्मण सावजी, आमदार सीमाताई हिरे आणि कैलास आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि 85 ते 90 या विधानसभेच्या 5 वर्ष काळामध्ये शिवसेनेचं संख्याबळ फक्त 1 होत, परंतु मुंडे साहेबांच्या नेतृत्वामुळे, मुत्सद्दीगिरीमुळे 90 विधानसभेला याचे शिवसेनेचे 50-55 आमदार, भाजपचे 16 40-45 आमदार आणि 101 आमदार विधानसभेमध्ये केवळ मुंडे साहेबांच्या मुत्सद्दीगिरीमुळं, नेतृत्वामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा पराभूत होणारी एक चांगली शक्ती उदयास आली. त्यांच्याच काळामध्ये 89 पहिल्यांदा डॉक्टर डी एस आय नाशिकला खासदार म्हणून निवडून आले, 90 गणपतराव काठे आमदार म्हणून निवडून आले, त्याच काळामध्ये 86 नासा फरांदे नाशिकला पदवीधरची निवडणूक निवडून आले. त्यामुळे मुंडे साहेबांच्या आगमनामुळे जो काही भाजप महाराष्ट्राचा जो टेकऑफ झाला, ज्या पद्धतीने एक उंच उडी मारली गेली, आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंडे साहेबांचं पुन्हा 5 वर्ष 90 ते 95 जो संघर्षात घालवला. शरद पवारांना मुख्यमंत्री असताना सवळ की पळ करून सोडवतो मुंडे साहेबांनी. अनिल शर्मा, सुनील शर्मा जे गुंडा राज्य मुंबईत झालं होतं त्याच्या विरुद्ध एक मोठा आक्रमक मोर्चा उघडला, महाराष्ट्रामध्ये संघर्षयात्रा काढली. महाराष्ट्रामध्ये जे जे शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, उपेक्षितांचे जे जे मोर्चे झाले, लाखोच्या वर सगळे भव्य मोर्चे, हे फक्त मुंडे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 86 ते 95 या 10 वर्षात झाले आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मुंडे साहेबांचं नेतृत्व हे भाजपाला अत्यंत त्या ठिकाणी परिस्पर्शासारखं लाभलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती मुंडे साहेबांचं जाणं, मुंडे साहेब ज्यावेळेला मंत्री होते युती सरकारमध्ये, त्यावेळेला मुंबई गुंडा राजपासून खूप त्रस्त झालेली होती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सगळ्यात जास्त गुंडांचे एन्काउंटर झाले, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऊर्जामंत्री होते, विजेच्या प्रत्येक खेडेगावामध्ये ट्रान्सफॉर्मर बसले पाहिजे आणि नवीन वीज केंद्र सुरू झाले पाहिजे, ही सुरुवात महाराष्ट्रामध्ये अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं कार्य मुंडे साहेबांनी ऊर्जामंत्री असताना केलेलं. आणि त्यानंतर योगाच्या अत्यंत वाईट प्रसंगाला आपल्याला एका जावं लागलं की मुंडे साहेब आजही आम्हाला आमच्यातून गेले असं वाटतं. प्रतिकूलतेवर मात करणारा नेता, कार्यकर्त्याच्या कठीण प्रसंगी खंबीरपणे पाठीमागे उभं राहणारा नेता म्हणून आम्हाला मुंडे साहेबांची ओळख आहे. त्यामुळे आजही मुंडे साहेबांचं स्मरण झाल्याशिवाय आमचा दिवस उजाडत नाही. आज जयंतीचा दिवस आहे, आपण सगळे एकत्र आलो. सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत त्यांची एक संघर्षमय वाटचाल राहिलेली आहे आणि एक संघर्षशील नेता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. भारतीय जनता पार्टीत देखील त्यांनी संघटनात्मकदृष्ट्या खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे गोपीनाथजींच्या स्मृती विसरणं हे कुठल्याही कार्यकर्त्याला कदापि शक्य नाही. त्यांनी केलेल्या कार्यावर, त्यांच्या स्मृतींवर आम्ही सर्वजण राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते हे वाटचाल करत राहू, त्यांचा आदर्श घेऊन पुढे मार्गक्रमण करणं हेच आमचं ध्येय राहील. त्याचबरोबर महाराष्ट्रात आता जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यांचं कारभार आपण सर्वजण पाहत आहोत आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आपल्याला दिसतात. त्यामुळे आज आम्हाला प्रकर्षाने गोपीनाथजींची आठवण येते. त्यांनी अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं विरोधी पक्ष नेता असताना सक्षमपणे त्यांनी वाटचाल केलेली आहे. यापुढे देखील आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांच्या आठवणी घेऊनच मार्गक्रमण करू अशी या निमित्ताने अभिवादन करते. आज आमचे नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब भारताचे, या महाराष्ट्राचे लोकनेते, बहुजनांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे बुलंद तोफ आदरणीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब, साहेबांचा गेल्या 10 ते 15 वर्षापासून ह्या नाशिक शहरामध्ये आम्ही जोमानं वाढदिवस साजरा करत असताना, परंतु आज आम्हाला साहेबांची 70वी जयंती साजरी करावं लागत आहे. परमेश्वराने आमच्यावरती अशी वेळ आणायला नको पाहिजे होती, परंतु परमेश्वराने त्यांना
जास्त दिवस आम्हाला कार्यकर्त्यांना बघू नाही दिलं, परंतु गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा पलीकडे आमचा विषय वेगळा होता. मग तो गोपीनाथरावजी मुंडे नाशिकला निघत असताना मुंबईवरून निघाले ते मला पहिले फोन करायचे, तू कुठं आहे काय माझी चौकशी करायची, आणि त्याप्रमाणे आमचे पुढचे कार्यक्रम ठरलेले असायचे. प्रत्येक महिन्यात 2 ते 3 वेळेस मी गोपीनाथजी मुंडे साहेबांसोबत जेवण करायचो, भेटायचो, परत आमची सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या, बिझनेसच्या गप्पा व्हायच्या. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये असा नेता परमेश्वराने हिरावून घेतला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती हा आमचा बहुजन समाजाचा चेहरा परमेश्वराने हिसकावून घेतला, सर्वात दुःख झालेलं आम्हाला. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी कधी जातीवाद केला नाही, हा ह्या जातीचा तो जात त्याचा कुठलाही कार्यकर्ता आला त्याच्यावरती पाठीवर हात ठेवायचे, सुखदुःखाच्या गोष्टी विचारायचे, भारतीय जनता पार्टीचं काम करतोस का असे विचारायचे, आणि ज्या काही प्रश्नावरती त्यांना चर्चा करायची असली त्याला थांबून ठेवायचे, तू थांब जाऊ नको घाई करू नकोस तुझ्याशी मला बोलायचे. तो कुठलाही काय धर्माचा कार्यकर्ता असेना त्याला गोपीनाथरावजी मुंडेंचं जे स्वप्न होतं कार्यकर्ता घडवण्याचे, हल्लीच्या काळामध्ये बघत आपण बघत असताना कार्यकर्त्याला 25-25, 30-30 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना त्याला कार्यकर्ता घडवायला किती वेळ लागत आहे, परंतु पार्टीने एवढा मोठा कार्यकर्ता सरपंच पासून तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जामंत्री आणि शेवट केंद्रीय मंत्री झाल्यानंतर, कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर परमेश्वराने आमच्या ठेवला नाही साहेबांना. साहेब जिथेबी असतील तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती त्यांचा वास आहे, वरून माझा कार्यकर्ता कसा काम करतो कसा नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या 2022 जो नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आत्ताच काल परवा कोणतरी म्हणलं, आजच आमच्या सभापती मोदींनी सांगितलं, आमच्या लक्ष्मण सावजींनी सांगितलं, आमदार सीमाता हिरेंनी सांगितलं, कुणीतरी म्हटलं पुढचा शिवसेनेचा महापौर असताल हे शिसरून जा म्हणून सांगा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता चिडलेला आहे. यावेळी आमदार सीमाताई हिरे, नगरसेविका अलकाताई आहिरे, भाजप नेते कैलास आहिरे, भाजप प्रदेश नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभापती धिवरे साहेब, सरचिटणीस जगनन्ना पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार, अविनाश पाटील, शिवाजी बर्के, विधा पाटील, उखाजी चौधरी, दिनेश आहिरे, सुरेश गांगरोडे, सुनील बेलदार, अशोक पवार, धोंडगे मामा व तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.